नमस्कार मी सोमेश महेश जोशी नंदुरबार येथील डी आर ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकतो आपण सर्वांनाच ज्ञायत आहे की सध्या संपूर्ण जगाला महामारी नावाची समस्या भेडसावते आता ही महामारी कशामुळे तर फक्त आणि फक्त एक कोरोना नामक विषाणू आणि या विषाणूमुळे उद्भवणाऱ्या कोविड एकोणावीस नावाचा आजार खरोखर कर, कोरोना तर भयंकर आहेच पण त्यापेक्षाही भयंकर आहेत त्याच्या अफवा आणि याच विषयाची उहापोह करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ अपलोड करतोय मार्चच्या शेवटी जनरली सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतात देखील सुरू होणार आहे पण त्यातच एक बातमी आली की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंधरा मार्चपासून शाळा आणि मा महाविद्यालय बंद ठेवण्यात येतील सुरुवातीला फार मजा वाटली परीक्षा नाही म्हणजे किती मजा फार धूम चालू होती पण नंतर 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 या कोविड एकोणावीसची सिरियसनेस कळायला लागली की का आपल्याला सुट्ट्या दिल्या गेल्यात जसं जसं कोरोनाबाधितांचे आकडे वाढत होते तशी तशी या कोविड एकोणाशी या कोरोनाची सिरियसनेस आम्हाला कळत होती आणि त्याचबरोबर सुरू झाले ते लॉकडाऊन्स आणि या लॉकडाऊनबरोबर कित्येक लोकांच्या उपासमारी आणि कित्येक लोकांचे हाल देखील सुरू झाले ज्या वेगाने सुरुवातीला कोरोनाबाधितांचे आकडे वाढत होते त्याच वेगाने आता कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचे आकडे आता समोर येत होते आणि या मृत्यू पावणाऱ्यांबरोबरच समोर आली ती लोकांची भीती आणि भीती या भीतीमुळेच सुरुवात झाली अफवांची आपण आपल्या लहानपणी एक कानगोष्टी नावाचा खेळ ऐकला असेल किंवा खेळलाही असेल तर या खेळात नेमकं काय असतं तर सुरुवातीला सुरुवात करणारा काय करतो त्याच्या शेजारच्या कानात काहीतरी एक सा वाक्य सांगतो लहानसं वाक्य किंवा एक शब्द त्या शब्दाचा वाढवत वाढवत तो परिच्छेद कधी होऊन जातो हे आपल्याला देखील कळत नाही तहज अफवांचं आहे ही एक साखळी वाढत जाते आणि पुढे अफवा पसरत जातात उदाहरणार्थ सुरुवातीला फक्त एक सांगतो की काळजी घ्या लगेच दुसरा सांगतो काळजी घ्या नाही तर मराल लगेच तिसरा सांगतो चौथा सांगतो असं करत करत ही साखळी वाढत जाते आणि अफवा पसरत जातात मग हे करतं कोण तर या एखाद्या सल्ल्याचं अफवेमध्ये रुपांतर करण्याचं काम रिकाम टेकडे समाजकंटक करत असतात की ज्यांना आपल्याला आळा घालायचा आणि ज्या वेगाने सुरुवातीला कोरोनाबाधितांचे आकडे येत होते त्याच वेगाने आता अफवा वाढत होत्या याच दरम्यान एक अफवा फार प्रचलित झाली होती ती म्हणजे कांदे खाण्याची म्हणे कांदे खाल्ल्याने कोरोना होत नाही हे चालले लगेच सगळे कांदे खायला ही आणि यासारख्या अनेक अफवा आल्या हे खाल्ल्याने कोरोना होत नाही हे पिल्याने कोरोना होत नाही पण त्याशिवाय व्यायाम केल्याने कोरोना होत नाही त्यानंतर मन ताजेतवाने ठेवल्याने कोरोना होत नाही स्वच्छता ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही अशा प्रकारचे मेसेजेस फार कमी प्रमाणात फॉरवर्ड होताना दिसतात आपण काय फॉरवर्ड करतो तर फक्त कांदा खा टमाटा खा बस तर जनरल अफवा आहेत पण त्यापेक्षाही पुढच्या अफवा म्हणजे काही जीव घेण्या देखील अफवा आहेत मग त्याच्यामध्ये काय समावेश होतो तर कोरोनाचा जर संसर्ग झाला तर एखादा माणूस मरतोच आता असं जर आपण एखादा नवीन कोरोना बाधिताला सांगितलं तर तो काय म्हणेल तो तर जागच्या जागेवर अर्ध मेला होऊन जाईल पण जर त्याने त्या अफवेवर विश्वासच ठेवला नाही तर विश्वास तर आपल्याला अफवेवर ठेवायचाच नाही आहे त्याने जर त्या अफवेवर विश्वास ठेवला नाही तर काय होईल तो का त्याला काहीच टेन्शन येणार नाही तर त्याचं आयुष्य सुसाट जगेल उपचारादरम्यान तो बरा देखील होईल म्हणजेच काय तर आप सगळं आपल्यावर या अफवांवर विश्वास ठेवायचा की नाही सगळं आपल्यावर आणि म्हणूनच एक इंग्लिश फ्रेज आहे रिमर्स आर स्प्रेड बाय द फूल्स अँड ऍक्सेप्टेड बाय द ग्रेटर फूल्स म्हणजे काय अफवा पसरवणारे हे तर मूर्खच आहेत पण त्या अफवांचा स्वीकार करणारे तर महामूर्ख आहेत म्हणूनच मूर्ख देखील बनू नका आणि महामूर्ख देखील बनू नका या अफवांचा सामना आपल्यालाच करायचा आहे त्यामुळे त्यांना दे पसरवू देखील नका आणि त्यांचा स्वीकार देखील करू नका आणि म्हणूनच आजचा आपला जो स्पर्धेचा विषय भयंकर कोण कोरोनाचा कहर की अफवांचा जहर हा अगदी यथार्थ आहे आणि म्हणूनच आज आपण सर्वांनी एकत्र येऊन शपथ घेऊया आणि या कोरोनाला आणि त्याच्या अफवांना संपवण्याची प्रतिज्ञा करूया धन्यवाद आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो स्टे होम स्टे सेफ